नमस्कार मित्रांनो, मंत्री समाज माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपण चॅनलने नवीन उपक्रम चालू केलेला आहे. या अगोदर चॅनलने बरेच व्हिडिओ समाजाच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहेत. तुम्ही ते पाहिले नसतील तर ते पाहून घ्या, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, प्रत्येक समाजाची राहणीमान किंवा प्रत्येक समाजाचा पोशाख, तसेच प्रत्येक समाजाची खाद्य संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण असते. तसेच वंजारी समाजाची सुद्धा खाद्य संस्कृती ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. चॅनलने त्याच दृष्टीने वंजारी समाजाची खाद्य संस्कृती यावर एक सिरीज चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या सिरीज मधलाच पहिला व्हिडिओ म्हणजे हा वंजारी समाजाची खाद्य संस्कृती भाग एक. त्यामध्ये आज जी डिश आपण बनवणार आहे ती आहे शेंगोळे. या डिशसाठी लागणारे सर्व साहित्य आज आपण सोबत घेतलेले आहे, आणि हे साहित्य ही डिश बनवण्यासाठी आपल्याला ताई मदत करणार आहे. तर त्या आपल्याला सुरुवातीला या डिशसाठी कोणकोणतं साहित्य लागणार आहे ते दाखवणार आहे. चला तर मग पाहूया साहित्य. यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहे ज्वारीचं पीठ आणि दुसरे लागणार आहे गव्हाचे पीठ. त्यानंतर इथं बाजूला आहे हळद, याच्यामध्ये आहे मोहरी, लाल तिखट, लसूण, कांदा, कोथिंबीर, विदर्भामध्ये याला आम्ही संबारे म्हणतो, आणि कढीपत्ता. एवढं साहित्य आपण आता पाहिलेलं आहे. आता आपण याची कृती पाहूया की हे कसे करतात. चला तर मित्रांनो, या मोठ्या भांड्यामध्ये आपण तीनही पीठ एकत्र करून घेतलेले आहे. यामध्ये आहे गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि बेसन पीठ घेतलेले आहे थोडे. यामध्ये दोन बाऊल गव्हाचे पीठ आहे आणि एक बाऊल ज्वारीचं पीठ आहे, आणि एक छोटी वाटी एवढी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. यानंतर आपण हे कणिक आता मळून घेणार आहे. आणि शिवाय ह्या पीठामध्ये मीठ हे सुरुवातीलाच टाकण्यात आलेलं आहे, त्यामुळे तुम्हीसुद्धा याचे लक्ष द्या. आता आपण कणिक मळून घेतलेली आहे. या कणकेपासून आता आपण शेंगोळे बनवूया. आपल्याला ह्या कणकेपासून आता वेगवेगळ्या आकाराचे शेंगोळे बनवून घेणार आहे. आता ताई वेगवेगळ्या प्रकारचे किंवा वेगवेगळ्या आकाराचे हे शेंगोळे बनवणार आहे. मित्रांनो, या पुढची कृती आता आपल्याला ताई सांगणार आहे. चला तर मग ऐकूया ताई काय सांगते. आता आपण तेल टाकून घेऊया, 2 ते 3 बळी. या तेलाला चांगलं गरम होऊन द्यावं लागेल, आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे. यामध्ये आपण मोहरी टाकलेली आहे, आणि तेल जास्त गरम झालं नाही पाहिजे याची दक्षता घ्यायची आहे, जेणेकरून मोहरी जळणार नाही. तर गॅस हा कमी याच्यावर करून घ्यायचा आशेवर. मोहरी नंतर आपण त्यामध्ये लसूण टाकलेला आहे, बारीक चिरलेला कांदा, कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं, जेणेकरून कांदा कसा राहणार. यामध्ये आपण सध्या आता कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपल्याला लाल तिखट घालून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार. आपले मसाले चांगले भाजून झाले की आपण याच्यात पाणी टाकून घेऊया. मग सर्व मसाले भाजल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आपल्याला, जेणेकरून कोणताही मसाला आणि हे जे आपण कांदा लसूण कोथिंबीर टाकलेली आहे हे पूर्णपणे व्यवस्थित फ्राय होईल.
आता आपण पाणी घालून घेऊया. आपले पूर्ण शेंगुळे डुबेल इतकं पाणी आपल्याला पातेल्यात टाकून घ्यायचं आहे. आता आपलं पाणी टाकून झालेलं आहे. आता सवीपुरतं मीठ टाकून घेऊया. उकळी आलेली आहे. आता आपण अशा प्रकारे हळूवार शेंगुळे यात सोडून घ्यायचे. अशा प्रकारे मित्रांनो आपली शेंगुळे तयार झालेली आहेत. समाजाला अशा अन्न पदार्थांची गरज होती की जे कमी वेळेत बनतील आणि चविष्ट असेल, शिवाय पौष्टिक राहतील. ज्यावेळेस वंजारी समाज भटकंती करत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी जात असेल, त्यावेळेस अशा प्रकारचे अन्न पदार्थ जे कमी वेळात बनतील अशा अन्न पदार्थांकडे समाजाचा जास्त कल होता. हा त्यापैकीच एक पदार्थ म्हणजे शेंगुळे होईल, जो लवकर बनते, पौष्टिकही आहे आणि शिवाय लहान लेकरांपासून मोठ्यापर्यंत आणि वृद्धांपर्यंत सुद्धा सर्वांच्या आवडीचा हा पदार्थ आहे. त्यामुळे वंजारी खाद्य संस्कृती भाग एक त्यामधला हा पहिला आपला अन्न पदार्थ आपण पाहिला शेंगुळे. असेच विविध व्हिडिओज आता आपल्या चॅनलवर येत राहतील, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, शिवाय कमेंटही करा. धन्यवाद.